बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि मोठी बातमी विद्यार्थ्यांसाठी. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय झालाय. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पुढील वर्गात घेणार असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय झालेला आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पुढील वर्गात घेणार असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनानं ही सूट दिलेली आहे. सरसकट पास करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे आज शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून निर्णय घेत आहोत की राज्यामध्ये जे विद्यार्थी आहेत, जे पहिली ते आठवीचे विद्यार्थी आहेत, शिक्षण आणि तात्काळ अधिकाराच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट जे आहे ते ज्यांचे जे आहे त्यांना पास करून त्यांना पुढच्या वर्गामध्ये पाठवण्यासंदर्भामधला निर्णय हा शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही आज करत आहोत, घेत आहोत. आणि आपण पाहतोय की पहिली ते आठवीच्या विद्यार्थी या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय झालेला आहे. परीक्षा न देता या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली, महत्वाचा निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे पेपर होणार नाहीत, त्यांना सरसकट पास केलं जाणार असल्याचं कळतं. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी संजय पिळंकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत. संजय, अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर. नक्कीच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचा असा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. कारण विशेष करून अनेक पालक जे आहेत किंवा विद्यार्थी असतील किंवा पालक संघटना असतील, शिक्षक संघटना असतील, त्या मागील काही दिवसापासून किंबहुना जानेवारीपासून संभ्रमामध्ये होत्या की पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांचं जी परीक्षा आहे ती कशा पद्धतीने होईल. एकीकडे आपण पाहिलं 10वी आणि 12वीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय जो आहे तो शासनाने घेतलेला आहे, परंतु पहिले ते 9वीचे विद्यार्थी होते यांच्या परीक्षा कशा पद्धतीने होतील, त्याचा 11वीच्या परीक्षा कशा पद्धतीने होतील, हा पेज जो होता तो सर्वात मोठा पेज होता. पण त्याच्यामध्ये पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती करण्याचा निर्णय जो आहे तो आता सरकारने घेतलेला आहे. सक्तीचं आणि मोफत शिक्षण कायदा आहे 2009, या कायद्याप्रमाणे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना जे आहे आता वर्गोन्नती करण्याचा म्हणजे सरसकट पास करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या कारणाने बऱ्याच पालकांना, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुद्धा दिलासा भेटलेला आहे. नक्कीच हा दिलासा म्हणावा लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय की पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा निर्णय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेला गर्दी होऊ नये, त्यातून कोरोनाचा संसर्ग होऊ नये आणि म्हणून हा खबरदारीचा उपाय म्हणून महत्वपूर्ण निर्णय झालेला आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे पेपर होणार नाहीत, त्यांना सरसकट पास केलं जाणार आहे.